मी चैताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी भाजपमध्ये मेगा भरती झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधून आमदार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपचं कमळ हाती घेतलंय। राष्ट्रवादीचे शिवेंद्र सिंह राजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबईतील गडवारे क्लब येथे हा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडलाय। भाजपवासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला। शिवेंद्र सिंह राजे साताऱ्यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा, तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते। एवढ्या मोठ्या संख्येने आज भाजपमध्ये मेगा भरती झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे। बुलढाणा येथील युवा शक्ती जागरण मंचाचे अध्यक्ष विजय गवार यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात 21 दिवस अनवाणी पायवारी करून 147 गावात 5000 वृक्ष वाटप केले। संपूर्ण देशात 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष कत्तल होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत दुष्काळ पडत असल्याचं चित्र सध्या संपूर्ण राज्यात पाहायला मिळते। त्यामुळे वृक्ष संवर्धन करणे हे गरजेचे आहे। त्यासाठीच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील युवा शक्ती जागरण मंच यांच्याकडून 21 दिवस संपूर्ण मलकापूर विधानसभा मतदारसंघात अनवाणी पायी यात्रा करून प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। जवळपास या विधानसभा मतदारसंघामध्ये 5000 झाडे लावण्याचा संकल्प विजय गवाळ यांनी केलाय। आज ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये जगाचं तापमान जे काही आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि वृक्षतोड जे काही आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। ही हानी भरून निघण्यासाठी युवा शक्ती जागरण मंचने संकल्प केला की प्रत्येक गावागावामध्ये झाडे जे काही आहे ते आपण लावली पाहिजे आणि फक्त झाडे लावायचीच नाही तर ती झाडे जगवण्याची जबाबदारी जी काही आहे ती त्या गावामध्ये आपण जी काही समिती तयार केलेली आहे 147 गावांमध्ये आपण 20-20 महिलांची, तरुणांची, तसेच कार्यकर्त्यांची समिती तयार केलेली आहे। या समितीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेणार आहोत की ज्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला फक्त झाडं लावायचीच नाही आहे तर ज्या प्रकारे महिला आपल्या मुलांचं संगोपन करतात त्याच प्रकारे त्या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी ही जबाबदारी देखील त्यांना उचलायची आहे। जेणेकरून या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण नांदुर आणि मलकापूर तालुक्यामध्ये 5000 झाडांचं वृक्षारोपण करणार आहोत। प्रतिनिधी फारुक शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स। उल्हासनगर शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याकरता महानगरपालिका विलंब करीत असल्याने शहरातील नागरिकांना, वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। आतापर्यंत खड्ड्यांमुळे बऱ्याच ठिकाणी जीवितहानी झालेली आहे, तरी सुद्धा शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजवले जात नाहीयेत। याकरता उल्हासनगरात एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले। मंगळवारी उल्हासनगर शहरातील सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, तसेच शहरातील नागरिक यांनी उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये भीक मागू आंदोलन केले। यानंतर भीक मागून जमा केलेले 2585 रुपये उल्हासनगर महापालिकेमध्ये जमा करण्यात आले। प्रतिनिधी हरी अल्लाट सह आधार न्यूज मुंबई डेक्स। शर्म करो, शर्म करो, UMC शर्म करो। हदगाव येथे कार आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। हदगाव शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मानवाडी फाट्याजवळ संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। किती रे हो, मागे जावं लागतं जरास। देगलूर आगाराची बस नागपूर येथून देगलूर कडे जात असताना मानवाडी फाटा येथे समोरून येणाऱ्या इंडिका कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला। या अपघातात इंडिका कार मधील सीताराम पवार व शिवाजी पवार हे दोघेही गंभीर जखमी झाले। तसेच या अपघातात बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेक्स। बँक ऑफ महाराष्ट्र या इमारतीला काही दिवसांपूर्वी तडे गेले होते। आज सकाळी ठीक 10 वाजता बँक ऑफ महाराष्ट्रची इमारत कोसळून अंदाजे 40 ते 45 जण यामध्ये गंभीर जखमी। काही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास
साहेबराव पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलाय. यामुळे एकंदरच अमळनेरच्या राजकारणात जळगाव जिल्ह्यातील वारे नक्कीच वेगाने वाढतील. अमळनेर विधानसभा मतदारसंघामधून विधानसभा लढण्यास साहेबराव पाटील इच्छुक आहेत. याबाबत काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र भाजपात अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी बरेच चेहरे इच्छुक आहेत. त्यांचा पण विचार भाजप हायकमांड करेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागू नये. दरम्यान आधार न्यूजने साहेबराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशाबाबत होकार दिलाय. साहेब नमस्कार, मी जिल्हा आधार न्यूज जिल्हा प्रतिनिधी समाधान मर्याड बोलतोय. ते आपण उद्या भाजपात प्रवेश करणार आहात अशी बातमी आहे. हो हो. कुठं सर, मुंबईला आहे का? हो मुंबई. ओके ओके. फायनल आहे ना? हा फायनल आहे. गिरीश महाजन साहेब, नंतर चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री. अच्छा अच्छा. गिरीश महाजन, चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री. हो हो, गिरीश महाजन. ओके ओके, थँक्यू सर. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज, मुंबई डेक्स. ठाणे जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने कल्याण बदलापूर वांगणी परिसरात खालच्या स्तरावर पाणी साचत असून साचत असलेल्या पाण्याला पाहून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात येते. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच धरण आतापर्यंत पूर्ण भरलेले नाहीये. धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नगरपालिका, महानगरपालिका, प्रशासन स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊनच धरणाचे दरवाजे उघडतात. त्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असा संदेश मुरबाडचे आमदार श्री किसान कथोरे साहेब यांनी नागरिकांना केलाय. पाण्यामध्ये पूर्ण भरलेला आहे, परंतु अजूनही 4.5 मीटर त्याची उंची पाणी भरण्याची बाकी आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे दरवाजे उघडलेले नाहीत, उघडले जाणार नाहीत. 4.5 मीटर पाणी भरण्यासाठी खूप अवधी लागणार आहे. कुणीतरी अफवा करतात 12 डॅमचे दरवाजे उघडले किंवा उघडणार आहेत. कोणत्याही प्रकारचा धोका तसा नाही आहे. कृपया नागरिकांनी गैरसमज करू नये किंवा गैरसमज पसरू नये, अफवांच्यावर विश्वास ठेवू नये असं मी आपल्याला सर्वांना सूचित करतो. आमदार किसन कथोरे. प्रतिनिधी हरी अल्लाडसह आधार न्यूज, मुंबई डेक्स. कणबोलीतील कामोठे हा जोड रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचं समोर आलंय. सायन पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपूल झाल्याने पाली व कणबोली येथून कामोठे उड्डाणपुलाखाली चौकात सायन पनवेल महामार्गाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांचे फार हाल होत आहेत. हा रस्ता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी सिडकोकडे व PWD कडे केली जात आहे. कळंबोली ते कामोठे येथे प्रलंबित जोड रस्ता व कळंबोली करता सायन पनवेल मार्गावर कामोठे उड्डाण पुलापासून ते धारणा तलावावरून सिंग सिटी हॉस्पिटल पर्यंत जोड रस्ता हा बऱ्याच वर्षापासून सिडकोकडे प्रस्तावित आहे. सायन पनवेल महामार्गाला जोडणारा रस्ता बंद असल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय. कळंबोली ते कामोठे येथे जोडणारा रस्ता हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी सिडकोकडे व PWD कडे केली जाते. PWDच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता हा विषय वरिष्ठांकडे प्रलंबित असल्याचं सांगितले. कळंबोली आणि कामोठा रस्ता एवढा धोकादायक झालेला आहे की जनतेला आपला जीव धोक्यात घालून या रस्ता क्रॉस करावा लागत आहे. या गटाराचं झाकण बघा किती ओपन आहे, आणि थोडासा सुद्धा जरी पाय आतमध्ये गेला आणि बाईकचा टोल घसरला तो गटाराच्या आतमध्ये जाणं भाग आहे, आणि त्याचा जीव कशा प्रकारे हा धोक्यात आहे. अशी प्रकारची कसरत रोज कळंबोली कामोठी लोकांना रोज करत आहेत, आणि अशा प्रकारचा हा खेळ प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा रस्ता चालू करावा अशी या जनतेची मागणी आहे. आज आपल्यासोबत काही कळंबोलीचे सुज्ञ नागरिक आहेत, त्याला आपण जाणून घेऊया त्यांच्या काय अडचणी आहेत. तर काय नाव तुमचं? साहेब सर, मी विजय गर्जे, कळंबोलीचे नागरिक. आपल्याला नागरिकाच्या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की हा जो कळंबोली आणि कामोठे जोड रस्ता होता हा भरपूर वर्षापासून 3 ते 4 वर्षापासून हा बंद आहे. त्याच्यामुळे नागरिकांना एवढा त्रास होतो आहे, याची दखल कुणी घेत नाही आहे. की प्रत्येकाकडे आम्ही गेलो, प्रत्येक ऑफिसला जाऊन भेटलो, तर प्रत्येकाला आम्हाला हेच उत्तर मिळतं की काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं लवकर चालू होणार आहे. मग चालू का नाही होत? हा 3 ते 4 वर्ष हा रस्ता बंद आहे. आणि कळंबोलीचे जे नागरिक आहेत, कळंबोली आणि कामोठेतील जे काही नागरिक आहेत, त्यांना
वळसा घालून कळंबोली कॉलनी स्टॉपच्या रोडून वळसा घालून 1 किलोमीटर असं लांबून वळसा घालून यावं लागतं. हा रोजचा त्रास आहे. आणि इथे काही फुटपाथवरून मोटरसायकलवाले रस्ता क्रॉस करतात, त्यांना त्यांच्या जीवितहानी होऊ शकते. फुटपाथवरून जे रस्ता क्रॉस करतात त्यांना जीवितहानीसुद्धा होऊ शकते, कारण ते ज्या पद्धतीनं मोटरसायकल फुटपाथवर चढवतात आणि उतरवतात, खड्डा असतो, काही गटार उघडे, त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत, या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? ते का असं होतं आहे? कळंबोलीतील जनता आता पेटून उठलेली आहे की हा रोजचा त्रास आहे. कळंबोलीतील जे सेक्टर 4, 5, 6 जेणेकरून ह्या जवळचे जवळचे रोडपालेगाव सेक्टर 13, 14 जे काय तिथले स्थानिक लोक आहेत त्यांना रोज हा प्रवास करावा लागतोय. त्यांना तुम्हाला काय वाटतं आज कळंबोलीकरांना वाटतंय की हा जो कळंबोली कामोटा रस्ता आहे हा जेणेकरून हरवलेला आहे? बऱ्याच वर्षापासून कळंबोली आणि कामोट्यातील लोकांना हा त्रास सहन करायला लागतो. कोणत्या प्रकारच्या अडचणी नागरिकांना येतात हा रस्ता नसल्यामुळे? हा रस्ता नसल्यामुळे आता जवळजवळ कळंबोलीतील 1.5 ते 2 किलोमीटरचा असा विठा घालून कळंबोलीचा ब्रिज घालून जायला लागते. यामुळे स्टेशनला जाणाऱ्या लोकांना खूप दुविधा होतात. प्लस सकाळी शाळेत जाणाऱ्या पालकांना जे कळंबोलीमध्ये राहतात, कामोठ्यात राहतात, यांना शाळेत जातानासुद्धा 1 ते 2 किलोमीटरचा विठा घालून जावे लागते. यासाठी आम्ही जवळजवळ जानेवारीपासून यासाठी पाठपुरावा करत आहोत, पण आजपर्यंत याच्यावरती काहीच ॲक्शन घेतले गेलेले नाहीत. संसदेच्या इलेक्शनच्या अगोदरसुद्धा हा मॅटर खूप गरम केला होता लोकांनी, पण आचारसंहिता चालू झाल्यामुळे त्याच्यावरती थोडासा ब्रेक लागलेला होता. पण त्याच्यानंतरसुद्धा असं वाटलं होतं लवकर होईल, पण अजून पण तो झालेला नाही आहे. त्यामुळे कळंबोळी ते कामोठे प्रलंबित रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी नागरिकांनी कळंबोळीतील प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन स्वाक्षरी मोहीमही राबवली आहे. त्यामुळे हा रस्ता कधी चालू होते व ही जीवघेणी कसरत कधी बंद होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. प्रतिनिधी मयूर भोसलेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. मागील लोकसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी अकलूतचे संजय मामा शिंदेचे कट्टर विरोधक विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले होते. संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघात वाढेल असे चित्र दिसू लागले होते. परंतु राष्ट्रवादी पक्षातील सातत्याने होत असलेल्या प्रवेशावरून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे देखील शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तरी येत्या 13 व 14 ऑगस्टला संजय मामा शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली असून संजय मामा शिंदे यांचा पक्ष प्रवेश काही दिवसात स्पष्ट होईल. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे 2014 मध्येच ठरले होते. वारंवार पक्षाला सांगूनही पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली, परंतु मागील 5 वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली आणि आज पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. गणेश नाईकांनी अत्यंत पद्धतशीरपणाने राष्ट्रवादी संपवली. या पक्षाने कधी आमच्यावरही विश्वास ठेवला नाही. 2014 जेव्हा सावरिमांचं ऑपरेशन झालं त्याच दिवशी गणेश नाईकांना पक्ष सोडायचा होता. गणेश नाईकांच्या साहेबांच्या मांडीच्या हाडाचं ऑपरेशन होतं आणि एकीकडे बैठक चालू होती. तेव्हा मला साहेबांनी घरी बोलून सांगितलं की जितेंद्र साहेबांच्याही कानावरी बातमी साहेबांनी घरी जाऊन बोलून सांगितलं की जितेंद्र एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांग की हे बंधुतुल्य सहकारी ते कधीच गद्दारी करणार. आणि मी तसं त्याच्यानंतर काय घडामोडी झाल्या त्या अतिशय गुप्त आहेत, त्या मला सांगायच्या नाही. पण त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये आमची सत्ता असताना आज आमचा एकही नगरसेवक नाही आहे. भिवंडीमध्ये आमची चांगली ताकद असताना आमचा एकही नगरसेवक नाही, आमचं काहीच नाही आहे. मीरा भायंदरमध्ये आमची सत्ता असताना आमचा एकही नगरसेवक नाही आणि इन्चार्ज कोण होते? गणेश नाईक. आणि हे मी सांगत होतो की 5 वर्षात हे पूर्ण पक्ष साफ करतील आणि आयत्या वेळेस पक्ष सोडून जातील हे मी वारंवार सांगत होतो. दुर्दैवाने पक्षाने माझ्याकडेही कधी लक्ष दिलं, माझ्या या म्हणण्याकडेही लक्ष दिलं. इथे जी फाटाफूट व्हायची ह्याच्या मागे सगळी गणेश नाईकांची ताकद असायची. आणि कुठलाही पक्ष घरात बसून चालत नाही. पालघरच्या लोकांना या व्हाईट हाऊसवर, इथनं या व्हाईट हाऊसवर सारंजामशाही संपलेली आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की वाईट स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणेश नाईकांच्या विरोधात मंदा मात्रे वाटेल ते बोलत आहेत.
बीजेपीच्या अध्यक्षांना सांगितलं आम्ही त्यांना स्वीकारणारच नाही. कुठे गेला गणेश नाईकांचा स्वाभिमान? जेव्हा पक्षाला खरी गरज आहे. काय कमी केलं पवार साहेबांनी? सागर नाईक, ज्ञानेश्वर नाईक, तुकाराम नाईक, संदीप नाईक, गणेश नाईक, संजीव नाईक, म्हणजे एक वेळ राजे शिवाजीराजेंनी आपल्या मंत्रिमंडळात 16 मावळ्यांना घेऊन इथल्या बहुजन समाजाला न्याय दिला. गणेश नाईकांनी स्वतःच्या कुटुंबाशिवाय नवी मुंबईत ठेवलं काय? ठीक आहे, विकास केला, विकास झाला, विकास झाला म्हणजे घरात त्या विकासाबरोबर फक्त घरच्यांचा विकास करायचा नसतो. आणि हे सगळं मला उघड्या डोळ्याने दिसत असताना, मी पक्षाला याची कल्पना देत असताना, पक्षाने कधी माझ्यावर विश्वासही ठेवला नाही आणि पक्षाने कायम गणेश नाईकांना वरची बाजू दिली. आणि हे मला माहिती होतं की हे पक्ष खड्ड्यात घालणार, ती माती टाकणार आणि त्याच्यावर उभे राहणार. चुकीच्या माणसाला निवडलं साहेबांनी, मला ते म्हणायचं नाही, पण एक लक्षात द्या, ज्या साहेबांसाठी माझा जीव तळमळतोय, ज्या साहेबांवरती मी मनापासून प्रेम केलं, 35 वर्ष त्यांच्या घरी आहे, हा पक्ष आम्ही परत एकदा उभा करू आणि त्याची उभारणीची सुरुवात मी नवी मुंबईतच करू. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असताना पुन्हा एकदा भर वस्तीत 3 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण करीत मोबाईल व रोख रक्कम जबरीने घेऊन पसार झाल्याची घटना घडली. मात्र मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या 2 तासातच CCTV फुटेजच्या मदतीने 2 आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. शंकर साळुंके, बाबू शर्मा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार फरार असून मध्यवर्ती पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना रेतीचे ट्रक सुरळीत चालू ठेवण्यासाठी 5,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. देवानंद ढवाळे असे लाचखोर नायब तहसीलदाराचं नाव आहे. पुसद तालुक्यातील रेतीचे ट्रक सुरळीत चालू ठेवण्यासाठी नायब तहसीलदार यांनी लाच मागितली होती. त्याचपैकी 5,000 रुपये लाच स्वीकारताना नायब तहसीलदार याला यवतमाळ येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. प्रतिनिधी संजय जाधव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.